राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ आणि दिग्गज नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला हर्षवर्धन पाटील मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी उपस्थित असणार आहेत इंदापूर विधानसभेच्या जागा वाटपावरून हर्षवर्धन पाटील हे नाराज होते मागील विधानसभा निवडणुकीत पाटील यांचा राष्ट्रवादीचे उमेदवार दत्तात्रेय भरणे यांनी पराभव केला होता त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत ही जागा आपल्याला मिळावी असा आग्रह पाटील यांचा होता आघाडीच्या जागा वाटपात ही या जागेवर चर्चा सुरू असल्याची चर्चा होती मात्र काही दिवसांपूर्वी इंदापूर इथं झालेल्या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर टीका केली होती लोकसभेला आम्हाला मदत करा विधानसभेला आम्ही तुम्हाला जागा सोडतो असं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं होतं मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपला विश्वासघात केला गेला असं म्हणत त्यांनी हल्लाबोल केला आतापर्यंत आपण संयमानं वागलो मात्र या पुढील काळात आक्रमकपणा बघास असा इशारा देत भाजप प्रवेशाचे संकेत त्यांनी मेळाव्यातच दिले होते